माननीय अजितदादा आणि सुप्रियाताई यांच्या राजकीय भूमिका जरी वेगळ्या असल्या तरी घरातील संबंधांवर, भावा बहिणीच्या संबंधांवर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी बोलू नये की ह्या असं कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून आमचे नाते खराब होतील आणि त्याचा आनंद त्यांना मिळेल असं काही शक्यच नाहीये. कधीतरी त्यांना देखील प्रश्न विचारला जाईल की तुमच्या तुमच्या बहिणीचे संबंध कसे आहेत हे स्वतः पहिले तपासून घ्या, हे त्यांना देखील भविष्यात मग विचारलं जाऊ शकतं. त्यांनी स्वतः पाहिले ना, मी तेच सांगितलं ना, सतत हजेरी लावणाऱ्या माणसांना बहुतेक आमच्या हजेऱ्या दिसल्या नसतील. असं आहे ना की भाऊ आणि बहीण हे जगातलं एक खूप जवळचं नातं आहे, त्यामुळे त्या नात्यावर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी बोलू नये. त्यांच्या घरातला तो कौटुंबिक प्रश्न आहे, बोलायचं झालं तर फार काही मी देखील बोलू शकतो, पण माननीय अजितदादा आणि सुप्रियाताई यांच्या राजकीय भूमिका जरी वेगळ्या असल्या तरी घरातील संबंधांवर, भावा बहिणीच्या संबंधांवर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी बोलू नये. कधीतरी त्यांना देखील प्रश्न विचारला जाईल की तुमच्या तुमच्या बहिणीचे संबंध कसे आहेत हे स्वतः पहिले तपासून घ्या, हे त्यांना देखील भविष्यात मग विचारलं जाऊ शकतं. डोमकावळ्याचं देखील आपलं एक अनन्य असं महत्त्व आहे. आपण सर्व पित्रीला ज्याला पिंडदान करतो त्यावेळेस सगळेच जण डोमकावळ्याची वाट बघत असतात की कधी येऊन पिंडाला डोमकावळा शिवतोय. त्यामुळे या प्रकृतीमध्ये देवाने निर्माण केलेल्या प्रत्येक पशु असेल, पक्षी असेल, मनुष्य असेल याचं महत्त्व आहे. त्यामुळे फार त्यांनी कोणाला डोमकावळा, कोणाला गद्दार, कोणाला घरफोड्या म्हणू नये. त्यांची काय काय, त्यांचं ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीसाठी कसं योगदान भविष्यामध्ये देता येईल, भिवंडीची सीट जी अट्टास करून त्यांनी महाविकास आघाडीमध्ये घेतलेली आहे ती कशी विजय होईल ह्याच्यावर जर त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले ना, प्रामाणिक प्रयत्न, प्रामाणिक या शब्दाला खूप महत्त्व आहे की बाळामामाला जिंकवण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत हीच मी त्यांना सदिच्छा देतो. बहिणीची नक्कल करणारा भाऊ कधीच कोणी पाहिला नाही असेल आणि कळ्या जिनावर प्रचार तुम्ही सूचनाही लावत नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार योग्य ती कायदेशीर काळजी घेत आहोत. आमचे ज्येष्ठ विधितज्ञ आमची बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडतात. सर्वोच्च न्यायालयाने जे काय निकष आम्हाला लावून दिलेत चिन्हाबाबत ते सगळे योग्यतोपरी आम्ही पाळत आहोत. सुप्रीम कोर्टच्या शेवटच्या सुनावणीमध्ये हा देखील सुप्रीम कोर्टचं ऑब्झर्वेशन होतं की त्या बाजूनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या गटातर्फे देखील एक नेता सातत्याने मॅटर सबज्युडिस असताना ज्यांना कायम ट्वीट करायची सवय आहे हे करू नये अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन देखील सुप्रीम कोर्टमध्ये शेवटच्या सुनावणीला आलं होतं. काल राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड इन्व्हर्टेड कॉमास यांनी पुन्हा एकदा नवी मुंबई इथे जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या उमेदवार सौ सुप्रियाताई सुळे यांच्यासाठी एक जी सभा आयोजित केली होती आणि कळवा येथील सांस्कृतिक कार्यक्रम होता शिमग्याचा पालखी नाचवायचा, त्या सांस्कृतिक व्यासपीठावरनं पुन्हा एकदा जे काय त्यांच्या आकलेचे तारे त्यांनी तोडले आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्यावर जे काय आरोप केले याचा तर निषेध मी करतोच. माझा त्यांना एक थेट प्रश्न आहे की हे सगळे आरोप आमच्यावर करण्यापेक्षा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना जर त्यांनी जाऊन विचारलं की 2014 साली विधानसभेचे संपूर्ण निकाल यायच्या आधी बिनशर्त पाठिंबा भाजपला कोणी द्यायला लावला, 2016 साली भाजपच्या केंद्रीय शीर्ष नेतृत्वाबरोबर ज्या काय बैठका झाल्या ह्या आपल्या मान्यतेने झाल्या की नाही, 2019 पुन्हा तो प्रयत्न झाला, पहाटेचा शपथविधी कोणाच्या आशीर्वादाने झाला, राष्ट्रपती राजवट कोणामुळे उठवली गेली, 2022 पुन्हा एकदा सत्तांतर होत असताना
त्यावेळेला कुठल्या प्रकारच्या चर्चा झाल्या हे सगळे प्रश्न जर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विचारले तर ते अधिक संयुक्तिक होतील. आणि माझा त्यांना हाही सल्ला आहे की आत्ताच ज्यांना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेजी यांनी मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, येत्या 10-15 दिवसामध्ये दिल्लीला माझा प्रवेश होईल अशा प्रकारची घोषणा खुद्द एकनाथरावजी खडसेजींनी केली, त्यांना जाऊन विचारलं की साहेबांनी आपल्याला काय कमी केलं होतं. 2020 आपला पक्षप्रवेश झाला, राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये आपलं नाव पक्षाकडनं आमदारकीसाठी गेलं, राज्यपाल नियुक्त आमदारकी आपल्याला मिळाली नाही, तरी लगेच 2022 जून महिन्यामध्ये ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये माननीय एकनाथरावजी खडसेंना पक्षातर्फे आमदार विधान परिषदेचं बनवण्यात आलं. त्या एकनाथरावजी खडसेंना त्यांनी प्रश्न विचारले तर बरोबर जास्त अधिक बरं होईल. 1999 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर माननीय अजितदादांचं असलेलं अखंड योगदान, माननीय सुनील तटकरे साहेबांचं असलेलं योगदान आणि त्यावेळेला पहिले प्रांताध्यक्ष म्हणून माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या बंगल्यातनं पक्षाचं चिन्ह, नाव, पहिली झालेली राष्ट्रवादीचा जाहीर मेळावा, त्या काळापासून या सर्व नेत्यांचं योगदान इतकं आहे की जितेंद्र आव्हाडांनी विचारण्याची पात्रता किंवा कुवत देखील डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची नाही. सातत्याने सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे हे आमच्या नेत्यांना ते बोलत असतात, पण राष्ट्रवादीमधला सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे कोण असेल तर तो जितेंद्र आव्हाड आहेत. ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते हे त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेले, त्यामुळे डॉक्टर जितेंद्र आव्हाड होश में आव, आपली पायाखालची वाळू आता सरकत चाललेली आहे. खारल्यांच्या इथे देखील त्यांनी जे एक सांस्कृतिक व्यासपीठ होतं की पालखी नाचवण्याचा कार्यक्रम तिथे सांस्कृतिक होता, तिथे देखील जाऊन त्यांनी अशाच प्रकारची आगपाखड केली. मी तर त्यांना 24 तासामध्ये चॅलेंज दिलं होतं, तुमचं पक्ष कार्यालय अधिकृत आहे का अनधिकृत आहे सांगावं. त्याही वेळेला त्यांनी कांगावा केला की खारल्यांचं ग्राउंड कोणी बंद केलं, ग्राउंड बंद व्हावं ही राष्ट्रवादीची भूमिका अजिबात नव्हती, ते ग्राउंड त्यांनी त्यांचं जे व्यक्तिगत जहागीर केली होती त्याला राष्ट्रवादीचा विरोध आहे. त्या ग्राउंडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत, कळवेकरांनी त्याचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा, पण ती त्यांची वैयक्तिक जहागीर नाही. तुमचं कार्यालय अधिकृत आहे का अनधिकृत आहे हे मात्र कळवेकरांना तुम्ही आज तरी सांगा, हे मी त्यांना पुन्हा एकदा चॅलेंज देतो आहे. काही आमचं नातं नाही, इतके काही किरळ हे नाही आहेत की ह्या असं कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून आमचे नाते खराब होतील आणि त्याचा आनंद त्यांना मिळेल असं काही शक्यच नाही आहे. बहिणीचे संबंध कसे आहेत ते स्वतः तपासून पाहावं असं देखील त्यांनी म्हणलंय. त्यांनी पाहिलं नाही आहे का? त्यांनी स्वतः पाहिलंय ना, मी तेच सांगितलं ना, सतत हजेरी लावणाऱ्या माणसांना बोलते आमच्या हजेऱ्या दिसल्या नसतील. आव्हाडांनी पहिलं म्हटलं होतं की सुप्रिया सुळे नेहमीच दादा दादा म्हणायचं, आम्हाला राग यायचा, दादांनी कधी बहिणीचं प्रेम समजलं नाही, आता त्यांना हृदय नाही असं आव्हाडांनी बोलल्यानंतर आज कुठेतरी परांजपे यांनी आपापसात तुमच्या बहिणीचं आणि आव्हाडांचं एक उदाहरण समोर दिलं. पहिली गोष्ट, सुप्रियाताई आणि दादा हा विषय वेगळा आहे, ते एक राजकीय विषयांतर होऊन इथं आमच्या घरगुती भानगडींमध्ये ते शिरले. भानगड म्हणणं चुकीचं आहे माझा शब्द, सॉरी. कारण होतं काय माहिती आहे का, की आता मोठ्या माणसांच्या गोष्टी वेगळ्या असतात आणि सामान्यांचं गोष्ट वेगळी असते. आम्ही आमच्या घरी जेव्हा काही कार्यक्रम असतो काय असतं आम्ही बरोबर हजर असतो, रोजच घरी असावं असं नाही आहे ना, म्हणजे भावाच्या घरी रोज बहिणींनी असावं असा काही आपल्याकडे प्रघात नाही आपल्या मराठी संस्कृतीमध्ये सुद्धा. त्यांचं देखील असंच म्हणणं आहे की बहीण भावाचं नातं अतूट आहे, नवरा बायकोचं पण नातं चांगलं आहे, मात्र आव्हाडांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये, आव्हाडात जे म्हणतात ते कुठं चुकीचं असं देखील म्हणतात. हे आता महाराष्ट्र बघतोय ना, महाराष्ट्र बघतोय आणि आमचं नातं काय आहे आणि आमचा भाऊ आम्हाला किती प्रिय आहे हे काही मला परांजपेंना नाही सांगायचं.
निवडणुकीच्या पुढे असा आता आता वाद समोर आलेला आहे, ते राजकीय गोष्टीत मला नाही पडायचं, आम्ही राजकीय बाबतीमध्ये येतही नाही, फक्त आज त्यांनी डायरेक्ट आमच्या घरावर घरात येण्याचा प्रयत्न केलाय, म्हणून मी आज हा इथे येण्याचा खटाटोप केलेला आहे, नाहीतर अन्यथा मी ह्या गोष्टींमध्ये नाही पडत. शिवसेनेतनं निघाल्यानंतर त्यांना थेट राष्ट्रवादीमध्ये जवळ की साधून देणारे म्हणजे जितेंद्र आव्हाड आहे, पवारांच्या जवळ अनेक लोकप्रिय त्यापैकी आनंद परांजपे देखील आहे, त्यांना देखील मोठं करण्यात आलं, का वाटतं येणाऱ्या काळात त्यांनी अशी फेड करणं म्हणजे कितपत योग्य आहे? मी म्हटलं ना तसं की समोरच्यांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे की माणसाला म्हणजे अगोदर त्यांच्या वडिलांची पुण्य आणि त्याच्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी त्यांना जो टेकू लावलेला होता आज तो निघाल्यानंतर त्यांचं काय होतंय हे त्यांना स्वतःला सुद्धा माहिती आहे आणि तुम्हा पत्रकारांना सुद्धा नक्कीच माहीत असेल याची मला खात्री आहे. काही आपला राजकारणाशी काही संबंध नाही आहे, तरी सुद्धा असताना आनंद परांजपे राजकारण करण्यासाठी असा कौटुंबिक विषय काढतात किंवा बहीण भावाचं नातं असेल किंवा नवरा बायकोच्या नात्यांवरती येतात, हे कितपत योग्य वाटतं? नाही, हे योग्य नाहीच आहे, पण जाऊ दे, त्यांना काय बोलायचं ते त्यांना बोलतो. संबंध तुमच्या पत्नीचे असेल, तुमच्या बहिणीचे असतील, हे अधिक सुदृढ आणि चांगले कसे होतील त्यांनी प्रयत्न करावे, तसं बघतात तुमचं काय आपापसात काय फिसकटलं आहे का, त्यांनी अशा पद्धतीने उद्गार काढलेले? पहिली गोष्ट, मी जितेंद्र आव्हाडांची मोठी बहीण, सौभाग्यवती शुभांगी गर्दे ही माझी लहानी बहीण डॉक्टर ज्योती आव्हाड, आमचे संबंध कसे आहेत किंवा नाही हे आनंद परांजपेंनी सांगण्या इतपत आम्ही काही असं म्हणजे कोणत्या कोणत्या इतर गोष्टींमध्ये आम्ही ढवळाढवळ करत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आमचा भाऊ आणि आम्ही काही नात्यांचे झेंडे घेऊन फिरत नाही की आमचे संबंध कसे आहेत म्हणून, आणि त्यांनी आमच्या नात्यांबद्दल बोलावं हे तर खरं अतिशय हास्यास्पद आहे. जो माणूस 24 तास फक्त जितेंद्र आव्हाडांच्या घरी चकरा मारायचा, हजेरी लावायचा, तो आज जितेंद्र आव्हाडांबद्दल हे बोलतोय हे ऐकून समस्त ठाणेकरांना सुद्धा असं वाटलं असेल की आज हे आपण काय ऐकतोय म्हणून.